नांदेड मध्ये कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. फिर बुरहानच्या 64 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्या रुग्णाचा दुसरा अहवाल मात्र निगेटिव्ह आला होता. कोरोनाग्रस्त रुग्णाला या ठिकाणी मधुमेह आणि अस्थमा सारखे आजार असल्याची ही माहिती मिळते. मुंबई पुण्यानंतर ग्रामीण भागातही कोरोना व्हायरसनं शिरकाव केलेला आहे आणि त्यातच ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनापूर्वी काही आजार असतील त्यांना देखील कोरोनामुळे एक मोठा फटका बसल्याचं दिसतंय आणि त्याचं नांदेडमध्ये कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय. या रुग्णाला कोरोना होण्यापूर्वीच मधुमेह आणि अस्थमा सारखे आजार असल्याची माहिती मिळते. मात्र या रुग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, तरीही उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. अत्यंत धक्कादायक अशी ही बाब म्हणावी लागेल. नांदेडमध्ये 64 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झालेला. नांदेडमध्ये कोरोनाबाधितांचा हा आकडा सातत्यानं वाढतोय. प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं एक मोठं काम सातत्यानं होतंय. थेट नांदेडहून अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक येरमुलवार. दीपक, नांदेडमध्ये कोरोनाबाधितांचा एकीकडे आकडा वाढतोय तर दुसरीकडे आज या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यूही झालाय, काय माहिती मिळत आहे? अमृता, नांदेडमध्ये कालपर्यंत 3 कोरोनाचे रुग्ण आढळले होते आणि त्यापैकी आजच्या कोरोना रुग्णाचा बाधित जो मृत्यू झालेला आहे तो पहिला रुग्ण होता जो नांदेडच्या पीरबुरा नगर मधील भागामध्ये आढळून आला होता. 64 वर्षीय नांदेडचा रहिवासी आहे आणि याचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्या इतर जे त्याला आणखी दुसरे दुर्धर आजार होते त्यापैकी त्याला अस्थमाचा प्रचंड त्रास होता, त्यासोबत त्याला मधुमेह आजारने हे होतं आणि त्यामुळं उपचारात त्याला जेव्हा नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं त्यावेळेस त्याची प्रकृती चांगली होती आणि त्यांनी त्याचा दुसरा अहवाल जो तो निगेटिव्ह आला होता, त्यामुळे नांदेडकरांना नक्कीच एक दिलासा भेटला होता. पण आज अचानकपणे त्यांची तब्येत खालावली उपचार करत असताना आज प्राण जो मालवली आहे. अमृता, विशेष म्हणजे नांदेडमध्ये सेलूची पण एक महिला आहे, सेलूतून जी इथे कोरोना बाधित म्हणून जी दाखल झाली आहे. प्रशासनाकडून फक्त आजच्या या मृत्यूबद्दल दुजोरा कोरोनामुळे झालाय का दुसरा इतर कुठल्या आजार झाला याबाबत अधिक दुजोरा मिळाला नाही. अमृता, नक्कीच धन्यवाद दीपक या माहितीसाठी. तर नांदेडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, मात्र त्याचे कोरोना संदर्भातील रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. एकीकडे या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे अजून प्रशासनाकडून या बातमीला दुजोरा मिळालेला नाहीये.